नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील वैदिक संस्कृती हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये आपण वैदिक वाङ्मय म्हणजे वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये वाङ्मय म्हणजे ग्रंथरचना कशा प्रकारे झाली होती ते पाहणार आहोत। त्याचबरोबर त्यावेळची कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्म संकल्पना, शासन व्यवस्था या सर्व बाबींचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सर्वप्रथम आपण वैदिक वाङ्मयाविषयी माहिती घेऊयात। वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली। वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत, म्हणजे स्त्रियांनी सुद्धा या वेदांमध्ये काही श्रुती किंवा सूक्ते लिहिलेली आहेत। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती। वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो। तो काव्यरूप आहे, म्हणजे कवितेच्या स्वरूपामध्ये आहे। ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत। या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात। वेद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली। तिचा अर्थ ज्ञान असा होतो। मौखिक पठनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले। वेदांना श्रुती असेही म्हणतात। ऋग्वेद संहिता ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय। ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य, म्हणजेच एखादी कविता। अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। यजुर्वेद संहिता यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत। यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये आहे। पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे। माहीत आहे का तुम्हाला काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ? हे देवा, खूप पाऊस पार, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुपते दे, गाई आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवोत, लोक हो चला उठा, उषेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे। उषेने सर्व विश्वाला जागे केले आहे। आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया। या ठिकाणी काही सूक्तांचा मराठी भाषेमध्ये अर्थ दिलेला आहे। सूक्त म्हणजे काही रचना आणि या ग्रंथांमध्ये असणाऱ्या रचनांचा मराठीतील अर्थ अशा पद्धतीने आहे। सामवेद संहिता काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरांमध्ये मंत्र गायन केले जाई। ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेले आहे। भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे। अथर्ववेद संहिता अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे। अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते। आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करावयाचे उपाय त्यामध्ये सांगितलेले आहेत। तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यामध्ये दिलेली आहे। राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे। संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली। त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो। ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात। प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत। आरण्यके आरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे। यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते। उपनिषदे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान। जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात। त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे। चार वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला।
त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले। त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे। कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन। वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती। कुटुंबातील कर्तापुरुष हा घराचा प्रमुख म्हणजेच गृहपती असे। गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे। ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती। सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात, परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली। त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले, म्हणजेच त्यांचे स्थान या समाजव्यवस्थेमध्ये मागे पडत गेले आणि पुरुषांना ज्यादा महत्त्व येत गेले। वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत। गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेणमाती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड। या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत। घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात। वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता। त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत। वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात। यव म्हणजे सातू किंवा बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ, दूध, दही, लोणी, तूप, मध असे हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते। उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश होता। या ठिकाणी चित्रामध्ये काही घरांचे नमुने दाखवलेले आहेत। हे वेदकाळातील घरे आहेत। वेदकालीन लोक लोकरी किंवा सुती वस्त्रे वापरत असत। वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत असत। म्हणजे त्या काळामध्ये माणसे कोणत्या प्रकारचे कपडे वापरत असत ते या ठिकाणी दिलेले आहे। लोकराचे किंवा सुती तसेच वल्कले म्हणजेच झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रे माणसे त्यावेळी वापरत असत। तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही वस्त्रे म्हणून उपयोग केला जाई। स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत। निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा। त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होई। गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती। वीणा, शततंतू, झांझा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती। डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत। या ठिकाणी चित्रामध्ये त्या काळामध्ये वापरले जाणारे वाद्य दाखवण्यात आलेले आहेत। शेती आणि पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन। वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता। अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई। नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत। अथर्व वेदामध्ये पिकावर पडणारे कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो। खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे। वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते। गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती। म्हणजेच एखादी गाय देऊन त्याच्या बदल्यामध्ये एखादी दुसरी वस्तू घेण्याची प्रथा त्यावेळी होती। त्यालाच विनिमय म्हणजेच देवाणघेवाण असं म्हणतात। इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई। घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते। वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती। भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते। घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते, म्हणजे खूप जोराने हे रथ पळत असत। माहीत आहे का तुम्हाला, घोड्याला अश्व असे म्हणतात। एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असे म्हणतात। त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता। व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते। श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते। अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत असत। परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला।
त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचार्याश्रम यशस्वीरीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरादाराचा मोह त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्ग, सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी रथ असे नाव दिले. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई. चला चर्चा करू. सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल? उदाहरणार्थ पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल? अशा पद्धतीने सृष्टीचक्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे बिघाड होऊ शकतो याचा आपण विचार करायचा आहे आणि त्यावरील उपाय आपणच सुचवायचे आहेत. शासन व्यवस्था. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विष, त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत. अनेक विष मिळून जन तयार होत असत. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा असे म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागतुग असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग वेगळा करणारा तो भागदुग. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा चार संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचारप्रवाहात स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मय तयार झाले किंवा निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील वैदिक संस्कृती हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.